देवा तो हलका करायचं बाई पण हलक देवा नाही पण खरंच पिक्चर छान होता ग अगं तिने भांडा भांडा छान भांडता येतात आम्ही सगळे पाचतं त्या दिवशी जोरदार पाऊस आहे पिक्चर पिक्चर आणि माझे तिथे मिस्टर आले भावी पाऊस आले आम्हाला जायला थँक्यू बोलतो आम्ही पाऊस बघा सोलायचा मुंबईचा हे बाई पण भारी चालू नाही भांडा नाही दिसलं ते पिक्चर खरंच नाही पुरुषांनी पण बघायला पाहिजे म्हणजे पुरुषांची बायकोला चुकून ही पहिले सीटवर बसवायचं नाही गाणं लागलं की चांगलं नाचायला तू झालं काय लाईटच बंद केली तिच्या गोंधळामुळे मैत्रिणीसोबत बहिणींसोबत मला असं रिपीट लावायला हवं होतं तिथे नाचलो अशी धुमाकूळ घातला मला पण आपल्या मित्रांनी म्हटलं तर नाचू मस्त आपण आपल्या ह्याच्यात शोधू भाऊजी गाडी नाही थांबवणार आहे पावसात वेळ आहे त्या सगळ्या बायका जब कोई मुश्किल पड जाए तुम देना साथ मेरा ओ हम ना पुढच्या सीटचा प्रभाव आहे पुढे जो बसतो तो असाच रोमॅन्टिक होतो पावसात या पावसात या तिघींना घेऊन चाललं आमची नाईट आहे बोलायचं नाही फार वाईट मस्त असं वाटत की बाईक वर सवारी करावी नाही का नवऱ्यासोबत अजून काय बाकी राहिलं भाऊजी गरम काय चहा पाणी काय दिसलं तर थांबव पण थांबवणार नाही थांबवणार आहे घरी जाऊन गप्प गुमान गिळा आणि भांडी घासा ए मी विचारलं शीतलला सिंपले नॉनव्हेजच नाव घेतात मला काय करणार तिच्याकडे जा पनीर खायला तिच्याकडे दिशा का वेज केली आज ते मंगळवार पाळते ते वर्ष कुठलाच वार पाळत नाही चतुर्थी सोडलं तर चतुर्थी करते जाए जब कोई पड़ जाए।
शूटिंग झालं एवढं जबरदस्त पाऊस आहे. हा कॅमेरा वेगळा आहे. मी घरी गेल्या बरोबर हिला वैदे विडो लगेच चालू पाय पण ठेवते की नाही. स्टेटसला ठेवायचं असतं ना. शिळ ठेवायचं स्टेटसला. ताजं ठेवा. काय दिशा काय प्रॉब्लेम आहे बाळा याच्याबद्दल? आम्ही काय बोलतो काय बोलले तुम्हाला किती वाईट काहीच नाही. आम्ही घेऊन आले पिक्चरला मी पैसे मला द्यायचे मला द्यायचे मला द्यायचे दिशा द्यायचे द्यायचे दिशा तुला वर्षापाशी आणि खास ठेवायला घ्यायला गाडी आली आपल्याला. भाऊजी बोलतील काय बांधतात लहान पोरींसारखं. लहानच होत आपण. हे पण खरंच आपण मस्त होत्या. भले लोक वेडे का म्हणत मला तरी वेडे ते वेडे वेडेच काय वेडे तुम्हाला. हे नंबर कोणाला पहिला द्यायचा? नेहमी बोलते भाग्यश्री. काय म्हणणार तुझं इकडं बघ का बाई कसे म्हणजे वाईट असेल ती भाग्यश्री चांगली अर्थ आहे का? राग येतो ना नंबर नाही पहिला मला माहिती होता त्या वेड्याचं बोलता. मी पहिले द्या हिला अंधारातले व्हिडिओ आहेत वर्षाच्या टेटसवरच सगळे बघणार आहेत. आणि त्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी मस्त टाकले मला. हा विपुल शोधून शोधून व्हिडिओ ठेवला मॅडम तुमच्या वर्षा मॅडम. मी आता हिने पण मागितला प्रीती दुर्गे मला हा व्हिडिओ पाठवा मला पण आणि हे बघून बघून हसताय. मी म्हणले हा म्हणले शोधून शोधून ठेवलंय हिने. मला ते नंतर लक्षात आलं तुम्ही फजिती करताय ते. धमकी मी त्यांना एक पॅटर्न पाठवला होता मागे. त्यांना म्हटलं मला हा घागरा चोळी शिवून पाहिजे तर किती रुपयाची शिलाई होईल किती पण डेमो मिळली 500 रुपये बस त्याच्या पुढे आता देणार नाही. आणि मी मागितलं तरी देणार नाही तिला जेवढं द्यायचं तेवढं तरी दरवेळेस त्यावेळेस दिशाने विचारलं नाही. मी आता बोलणारच नाहीये. तू आलीच नाही आले का वर्षा ही? ए आम्ही तिघे तर चेहरे दिसत नाहीत. मी सुरेखा वर्षा दिशा आणि भाग्यश्री पुणे. भाऊजी गाडी चालवतात परत गाडीत आता गाडीत परत कधीच भाऊजी घेऊन नाही जाणार आहेत. काय नेतील ते थांबतात. हा भाग्यश्री असं कस होईल दिसतो हे मुख्य बघा. आपल्या ना पोरींचे लग्न होणार आहे थोड्या दिवसात. तर आपण मोठे नाही होणार पण नाही होणार. चिन्हला म्हटलं आमच्यासोबत येते का मुलीला तर बोलते नाही तुमच्यासोबत नाही येणार म्हणे. काय वेड्यात वेडेपणा करतात. माझ्या पोरी पण तेच बोलतात. पण हा तो हलका करायचा बाई पण हलकं देवा. पण खरंच पिक्चर छान होता ग. अगं तिने सोला असं गडबड होते. आले मी आणि थोडंसं आवरलं सर जेवत आहे. 6 ते 9 पिक्चर पाहिला मस्त होता बाई पण भारी. तर मी त्यांना थोडीशी स्टोरी सांगणार आहे. मी चल बोलले होते त्यांना पण आमचं आमचं नंतर ठरवलं आम्ही जायचा. बोला काय ऐकलंय बाई पण भारीच्या पिक्चरबद्दल तुम्ही? जेवत आहेत आवाज येत आहे दाखवू तुम्हाला. काय नाही नाही तुम्ही कसं जेवताय ते दाखवू का? का बरं आम्ही आमच्या गावाकडच्या पद्धतीने जेवतो. चांगलं असं खाली बसून मांडे बिंडे घालून पुढे ताट ठेवून आमटी भाकरी तुम्हाला खुश करून खायचं असेल तर माहिती असेल तर तसे पद्धतीने जेवतात. खॅरबेड रट्टी बोलतात कन्नडमध्ये. काय पिक्चर बद्दल काहीतरी विचारणार होते ना तुम्ही? बायका बायकाच काय चालले तर असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांना गेल्या 8 वर सांगतात की आमचा रोल होता तुमचा रोल होता. बाई पण भारीच आहे बाई. आमचा रोल होता तुमचा म्हणजे ते काय पिक्चर मध्ये जे दाखवलंय ना त्यातला सगळ्यामध्ये आपण थोडे थोडेसे दिसतो की आमचं आयुष्य कसं होतं का आहे. एक म्हणजे एक त्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे काहीतरी एक इश्यू झाल्यानंतर बोलली म्हणे ना बुकानुर भाऊजी काय असं वर्षा चेष्टाच करते. तुम्ही पाहिलं त्याचे एक होता दीपा परब चौधरी तिने जो कॅरेक्टर हे केला होता. एक कुठल्या तर ह्याच्यावरती बोलताना डॉक्टर बोलते की 41 वय असेल का झालं असेल म्हणजे त्यानुसार हा तुम्हाला त्रास होतो म्हणजे मनोपातचा. तेव्हा तिच्या लक्षात येतं की माझं इतकं वय झालंय
आणि मी जगलेच नाही. ते मला वाटतं वाक्य टेलर मध्ये पण ते दिसलंय. पण खरंच पिक्चर खूप बघण्यासारखा. बायकांनी तर बघावंच आवर्जून मैत्रिणींसोबत सगळ्यासोबत, पण घरच्यांना पुरुषांना पिक्चर दाखवणं गरजेचं आहे. का? कारण त्याला रिझन आहे. नाही नाही खरंच सांगते, म्हणजे तिचं काम करताना किंवा घराकडे करताना ती किती दुर्लक्ष करते. जेव्हा तुम्ही पिक्चर बघतील ना तेव्हा कळेल की तिला काय असं त्रास, म्हणजे असं त्रास काहीच नसतो, पण कुठल्या गोष्टीत कमी पडताय काय नाही. जुन्या काळात नाही, आता पण नोकरी करताना किती स्ट्रगल किंवा लोन, आपण मुलांचं शिक्षण ह्याच्यात पण दाखवले. जुनं काळ पण दाखवले त्याच्यामध्ये, नवीन काळ पण दाखवले, नाते खूप छान दाखवले. सगळ्यात एक म्हणजे जे काय आहे जेव्हाच्या तेव्हा बोललं पाहिजे. मनात ठेवून परत त्या आडी आडी गैरसमज करत गेलं ना, नाते असं खूप लांबवतात. सर तर त्याच मताचे आहेत. तुम्ही कधी जाता परत आपण दोघं जायचं बघायला? ते तयारच असतात, त्याबद्दल तक्रारच नाही. हा ते म्हणतात तसं आहे. म्हणजे आताच्या अगोदरच सांगितलं ते पिक्चर येणार बघा कसं बघावं काय करावं, म्हणजे कळत नाही ना सोनारामनेच काम. हो 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 हा नेहमी बोलतात की स्वतःसाठी वेळ द्या किंवा तुम्ही स्वतःसाठी जगा, नका डिपेंड रोम. हे सरांचं नेहमी असतंय. मला कुठल्या गोष्टीला हे का ते का असं कधीच नसते. तू असे का ड्रेस घातलीस, तू तसे का. आपणही आपल्या मर्यादा ओळखूनच वागतो, असं काय चुकीचं कधी वागतच नाही आपण नॉर्मली सगळ्यांना. पण नेहमी त्यांचं ते एक सांगणं असायचं की नाही आता म्हणजे. हा तुम्ही ते नेहमी काय बोलता, कुठलं वाक्य असतं तुमचं की किती टक्के पर्यंत चणे दात असेपर्यंत. जोरात बोला म्हणजे कॅमेरात तरी. हा अरे दात शाबूत असेपर्यंत चणे खायला पाहिजे, नंतर दात पडल्यावर चणे खाऊन काय होतो. हे एक वाक्य असतं. आणि दुसरं एक असतं त्यांचं की सगळे बोलतात रिटायरमेंट झाल्यानंतर जगायला पाहिजे. तुम्ही काय म्हणता? अगोदर आता आमच्या ऑफिसमध्ये 8-10 लोकांचा ग्रुप गेलेला, बद्रीनाथ केदारनाथ, ते बोलतात की रिटायरनंतर त्या एरियात तसं इथं जाणं शक्यच नाही. कारण आपण तेवढे चढ उतार प्रवासाचं धावपळ करू शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही आताच जा ना, रिटायरनंतर जातो जातो काय. ओके, म्हणजे जेव्हा तुम्हाला ते वेळ मिळत चान्स मिळत तेव्हा तुम्ही ते जगून घ्या. वर्षातून एकदा कमीत कमी मोठा प्रवास म्हणजे तुम्ही 8-10 दिवस तुमच्या इच्छेनुसार, असं नाही की खूप महाग ठिकाणी नॉर्मलही प्रवास करू शकता. आणि महिन्यातून जवळच म्हणजे तुमच्या जवळपास कुठलं निसर्गरम्य असं असेल हे असतंय. पण मी थोडीशी कामाच्या ह्याच्यामुळे मी जात नाही, पण सर आवर्जून जातात आणि मलाही बोलतात. पण ठीक आहे, मी नाही गेले तर असं का त्यांना राग किंवा हे नसतो. ठीक आहे, तुझं काम पण शक्यतो ते माझ्या म्हणजे काय बोलतात त्याला कन्व्हिन्स करतात असं 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 करून शेवटी ते घेऊनच जातात. पण खूप छान वाटतं. बरंच त्या पिक्चरमध्ये बघण्यासारखं आहे. सगळे सांगतात की सगळ्या लेडीजनी बघावं. मी आवर्जून सांगेन की पुरुषांनीही तो पिक्चर बघावाच बघावा. फॅमिली सोबत तर बघा, तर तुम्हाला काय असतं ते नक्की कळेल. तर आजचा व्हिडिओ इथं संपायचं की काय बोलणार आहे ते कॅमेरा त्यांना येण्याचं कारण सांगते. ते त्या बाजूला बसलेत आणि जेवायला बसलेत म्हणून ते बोलले की नाही ठीक आहे. मी सरळ आल्यानंतर चालू केलंय, स्वयंपाक करून गेले होते मी त्याच्यासाठी. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक बघायला पाहिजे ठीक आहे, पण मी तसं का बघावं. मी काय बघावं म्हणजे त्याच्यामध्ये ते पिक्चर बघितल्यानंतरच कळणार आहे. एका वाक्यात मी सांगते म्हणजे बाईला कुठल्या गोष्टी जरुरी असतात ज्या बोलू शकत नाहीत ते घरच्या माणसाने समजून घ्यावं. आलं आता तरी लक्षात, मी माझ्या भाषेत सांगितले ते मला सांगता येत नाही, तुम्हालाही समजलं असेल. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपते. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचा मैत्रिणीचा जो गोंधळ होता तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. चालेल, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.